तुला कळत नाहीये, प्रॉब्लेम तो नाहीच आहे. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की मी नुसता गुंतलोय तिच्या. मी तिला दुसऱ्या कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये ट्रान्सफर जरी दिले ना तरी त्याने काहीही होणार नाही. कारण मला ठाऊक असणार किती ती इथेच कुठेतरी माझ्या जवळपास आहे आणि मी स्वतःला नाही आवडू शकत तिच्या जवळ जाण्याच, तिला मिठीत घेण्याच, तिच्या काळ्या घोर केसातून बोट फिरवण्याच, श्वास भरून तो गंध घेण्याच, हे आणि असे अनेक मोह आवडत आहे. शक्य नाही मात्र माने बोलती जेव्हा माझे ओठ टेकल तिचा हुरळ तो उपचार स्पर्श तो गंध साऱ्या जगाचा विसर पडतो मला. तिचे ते बेड लावणार हसू हसू जी फक्त माझ्यासाठी आहे. मग माझे सगळे कर्तव्य, सगळे उपदेश, सगळ्या जबाबदाऱ्या, आयुष्यासाठी केलेला सगळा संघर्ष सारं कुठल्या कुठे उडून जात. जेव्हा तिच्या श्वासांच बाध माझ्या मानेभोवती उठत असत वेळवरती जेव्हा ती माझ्या खुशीत विसावते तेव्हा तिचा होणारा तो उपचार स्पर्श तो गंध साऱ्या जगाचा विसर पडतो. मग त्यासाठी हे घरदार करिअर कुटुंब सगळं काही संपलं तरी चालत पण ती एक ऊब हवी. जेव्हा ती ऊब माझ्यापासून दूर जाण्याची भीती मनात येते ना मग मी तिरस्कार करू लागतो या सगळ्या गोष्टींचा. हे एक नवीन आयुष्य सुरू व्हावं म्हणून बाकीचं सगळं बदलावं नाही तर संपावं असं सतत होत. फक्त तिचा गुलाम बनत राहावं. I shook her.